नमस्कार, मी अश्विनी, महावॉइस न्यूज मध्ये आपलं स्वागत. राज्य सरकारनं राज्यसेवा परीक्षा पास झालेल्या 185 विद्यार्थ्यांना ताबडतोब नियुक्ती दिली पाहिजे आणि मराठा मोर्चातील सहभागी लोकांच्या वरील केसेस ताबडतोब मागे घेतल्या पाहिजे अशी मागणी छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज आणि मराठा आरक्षण प्रश्नांचे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचे समन्वयक श्रीमंत राजे समरजित सिंग घाटगे यांनी केली आहे. ते आज सांगलीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणास नकार दिल्यानं पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं रान उठवण्याचं काम सुरू झालंय. यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित केल्या जाऊ लागल्यात. याच विषयाला अनुसरून आज सांगलीतही पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची बैठक समरजित घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. दरम्यान मागास आयोग स्थापन करण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्यासाठी आणि पुन्हा याचिका दाखल करण्याच्या बाबतीत विचारविनिमय करण्यासाठीच या बैठकीचं आयोजन केलं असल्याची माहिती श्रीमंत राजे समरजित सिंग घाटगे यांनी दिली आहे. ज्योती मोरे, सांगली. आज प्रामुख्याने जो संघटना आम्ही भेटलो आणि सगळ्या संघटना म्हटलं की आपण सगळे एकत्र आले पाहिजे आणि एकत्र येऊन माझं म्हणणं आहे की समाजाचं नेतृत्व काय करायचं हे समाज ठरवू दे. आणि प्रामुख्याने मी आज मुद्दा मांडला की एकत्र याचं कारण की सरकारवर प्रेशर पाहिजे की मागास आयोग स्थापन करणं, रिव्ह्यू पिटिशन फाईल करणं आणि प्रामुख्याने जे 2185 MPSC जे राज्य परीक्षा त्यांनी जी दिली आहे त्यांचे तातडीने कोर्ट ऑर्डर असूनसुद्धा जे अपॉइंटमेंट लेटर्सने आले त्याला तातडीने ते अपॉइंटमेंट लेटर्स दिले पाहिजे, उपयोजना दिल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मराठा क्रांती मोर्चेमध्ये जे सगळे मावळे होते त्यांच्यावर जे केसेस झाले टाइम बाउंड ते केसेस विड्रॉ व्हायला पाहिजे. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत रहा महावॉइस न्यूज. भूमिका स्पष्ट. जय महाराज.